आणि आता एक नजर टाकूयात राज्यातील पावसाच्या पावसाबद्दलच्या घडामोडींवरती. रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने पुण्याला अक्षरशः झोडपून काढले. गेल्या 32 वर्षात एवढा पाऊस कधीच झाला नाही अशी प्रतिक्रिया पुणेकरांनी दिली आहे. अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय तर अनेक सोसायट्या पाण्यात गेलेल्या. तळमजल्यापर्यंत पाणी शिरल्यानं शेकडो कुटुंबीय रस्त्यावर आलेत. रस्त्यावरील पूर्णच्या पूर्ण कार पाण्यात गेल्यात. सकाळपासून नागरिकांच्या बचावासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलंय. बोट लाईफ जॅकेट घेऊन रेस्क्यू टीम पुण्यातील पूरजन्य भागात पोहोचली आहे. जवळपास 5 फुटांपर्यंत साचलेलं पाणी आता पावसाचा जोर कमी झाल्यानं ओसरत आहे. पुण्यातील एकतानगर निंबजनगर भागात छातीपर्यंत पाणी साचलेलं आहे आणि आपला जीव वाचवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे पुण्यनगरी ही पूरनगरी झालेली आहे. रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतोय पुण्यामध्ये. त्याच्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय. बरं, या पाण्याचा निचरा होत नाहीये, पाणी वाहून जात नाहीये. याच्या पाठीमागे 2-3 गोष्टी असू शकतात. एकतर नंबर एक नालेसफाईचा मुद्दा आहे. एकतर नालेसफाई जी ती महापालिकेकडनं व्यवस्थित झाली नाही. आणि दुसरं एकतर पाणी हे नदीच्या पात्रात, म्हणजे नदीचं पाणी हे पात्राबाहेर आल्या कारणानं हे पाणी वाहून जाण्याचा आता मार्गच नसल्या कारणानं हे पाणी साचल्याचं आपण बघतोय. गेल्या 48 तास पुण्याला पावसानं जे झोडपून काढले त्याचा परिणाम आपण पाहिला. शहराच्या अनेक भागांमध्ये, सखल भागांमध्ये पाणी साठलेलं होतं. आपण या मुठा नदीच्या पात्रावरती आहोत. पात्राच्या बाहेर नदी कशा पद्धतीनं दुथडी भरून वाहते ते आपण पाहतोय. आणि नदीच्या आसपास असलेली जी बांधकामं आहेत इथं सगळीकडं मोठ्या प्रमाणावरती पाणी शिरलेलं आहे. आता सकाळची परिस्थिती पाहिल्यानंतर खडकवासल्यातला विसर्ग जो आहे तो जवळपास 15 हजारावरती आणण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळं पाणी जे आहे ते वेगानं ओसरत आहे. मात्र काल रात्री 40-45 हजार क्युसेक पर्यंत विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आलेला होता. आणि त्याचा परिणाम असा झालाय की या निंबुजनगरमध्ये जे पाणी शिरलेलं आहे आपण पाहतोय. समोर ब्रिजचं काम जे आहे ते ब्रिजचं काम सुरू होतं आणि या ब्रिजच्या कामामुळं नदीच्या पात्रामध्ये भर टाकली आणि त्याच्यामुळे पाणी इथं आलंय अशा पद्धतीची तक्रार जी आहे ती इथल्या स्थानिकांकडून केली जाते. इथं अनेक वर्ष राहणारे नागरिक जे आहेत त्यांच्याच इमारतीवरून आम्ही तुम्हाला हे दृश्य दाखवतो. त्यांना विचारूया, तुम्ही किती वर्ष झाले काका राहता इथं? 12 वर्ष झाले. आणि या पूर्वी कधी पाणी आले होतं का? नाही, कधीच नाही. ज्या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या पूर्णतः बुडालेल्या होत्या, त्या गाड्या आता त्यांचं पाणी ओसरल्यामुळे या गाड्या दिसत आहेत. आणि त्यांचे सायरन जे आहेत ते जोर जोराने सगळे सायरन जे आहेत ते वाजत आहेत. आपण पाहतोय आता खाली या सगळ्या गाड्या पूर्णतः पाण्यामध्ये होत्या. रिव्हर रेसिडेन्सीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या या सगळ्या गाड्यांच्या या गाड्या आता पूर्ण दिसायला लागल्यात. मात्र या गाड्यांमध्ये पाणी गेल्यानं सगळे सायरन्स जे आहेत या गाड्यांचे ते वाजताना दिसत आहेत. या दरम्यान पाऊस थोडा वेळ उघडीप देतोय, थोड्या वेळानं पुन्हा जोरदार सुरू होतोय. त्याच्यामुळे ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती कधी नॉर्मल होईल किंवा पाऊस जो आहे तो कधी थांबेल अशी सगळ्यांकडून विचारणा होते. आणखी 24 तास हे मुसळधार पावसाचे असं सांगितलं गेलंय. आता तरी किमान अपेक्षा करायला हवी की ज्या ज्या भागांमध्ये सखल भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे तिथलं पाणी ओसरेल आणि नागरिकांचे हाल कमी होतील. कारण आता पिण्याचे पाणी असेल किंवा खाण्याच्या वस्तू असतील या सगळ्याची चणचण जी आहे ती जाणवायला लागली. एकदा पाणी उतरलं की या गोष्टींचा पुरवठा सुद्धा सुरळीत होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.